शुभ सकाळ मुलांना या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कविता क्रमांक एक भारतमाता अभ्यासली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक दोन गर्वाचे घर गर खाली हा पाठ अभ्यासणार आहोत चला तर मग प्रस्तावनेकडे वळूयात पाठ क्रमांक दोन गर्वाचे घर गर खाली या पाठात आपल्याला एक आंब्याचे व बांबूचे झाड पाहायला मिळते त्यात आंब्याचे झाड मजबूत असल्यामुळे त्याला स्वतःवर गर्व होता पण याविरुद्ध बांबूचे झाड लवचिक होते आणि लवचिक असल्यामुळे वारावाहील त्या दिशेने ते झुकत होते म्हणजेच वापत होते बांबूच्या झाडाचा चांगल्या वागण्यावर विश्वास होता त्याने आंब्याच्या झाडाचे काहीही ऐकले नाही या दोघांचे म्हणजेच आंब्याच्या झाडाचे व बांबूच्या झाडाचे संभाषण वाऱ्याने ऐकले व अहंकारी आंब्याच्या झाडाला मुळासकत उपटून टाकले चला तर मग मुलांनो आपण आता या पाठात काय शिकणार आहोत ते थोडक्यात पाहूया म्हणजेच आता आपण अध्ययन निष्पत्तीकडे वळूयात अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम्स क्रमांक दोन गर्वाचे घरखाली गर नंबर एक नेहमी सगळ्यांचा आदर करावा ही भावना जागृत होते नंबर दोन गर्व करणे वाईट असते हे समजते नंबर तीन गर्वाचे घर गर खाली असते ही म्हण समजून घेतात नंबर चार दोन झाडांच्या वर्तणुकीतून म्हणजेच संभाषणातून माणसा माणसांमधला फरक लक्षात घेतात पाठ क्रमांक दोन गर्वाचे घर गर खाली एका ठिकाणी एक बांबूचे व एक आंब्याचे झाड होते आंब्याचे झाड खूपच मोठे होते त्याच्या फांद्याही मजबूत व सर्वत्र पसरलेल्या होत्या त्याचीमुळे जमिनीत खोलवर रुजलेली होती या उलट बांबूचे झाड बारीक व लवचिक होते ज्या दिशेला वारा वाही त्या दिशेला ते झुकत असे एके दिवशी आंब्याचे झाड जार, बांबूच्या झाडाला म्हणाले तू खूपच आज्ञाधारक आहेस हवेच्या गती व दिशेनुसार डोलतोस तुला सरळ उभं राहता येत नाही का तू वाऱ्याला सांग मी तुझ्या आज्ञेने झुकणार नाही बांबूचे झाड म्हणाले बघा मुलांनो एका जंगलात एका ठिकाणी एक आंब्याचे व एक बांबूचे झाड होते आंब्याचे झाड जे होते ते खूपच मोठे जा होते आणि त्या आंब्याच्या झाडाच्या ज्या फांद्या होत्या त्या खूप मजबूत म्हणजे स्ट्रॉंग होत्या आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे त्या पसरलेल्या होत्या त्या आंब्याच्या झाडाची जी मुळं होती ती जमिनीत खोलवर रुजलेली होती आणि दूरवर पसरलेली होती या उलट म्हणजे याविरुद्ध बांबूचं झाड जे होतं ते खूप बारीक होतं आणि खूप लवचिक होतं लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल वारा ज्या दिशेने वाही त्या दिशेला ते झाड दिशे झुकत असे म्हणजे समजा वारा जर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असला तर झाड पश्चिमेकडे झुकायचं आणि वारा जर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असला तर झाड पूर्वेकडे झुकायचं बघा मुलांनो असंच एके दिवशी आंब्याचे झाड जार, बांबूच्या झाडाला काय म्हणालं की तू खूपच आज्ञाधारक आहेस म्हणजे आज्ञेचं पालन करतोस हवेच्या गती म्हणजेच वेगाप्रमाणे व दिशेनुसार डोलतोस म्हणजेच हलतोस तुला सरळ उभं राहता येत नाही का त्याला प्रश्न विचारतो की तुला सरळ उभं राहता येत नाही का आणि म्हणतो की तू वाऱ्याला सांग मी तुझ्या आज्ञेने झुकणार नाही यावर बांबूचं झाड म्हणालं मी ते करू शकत नाही कारण मी लहान आहे आंब्याचे झाड म्हणाले तुझ्यात काही हिंमत नाही का या जगात ज्यांच्याकडे हिंमत शक्ती आहे त्यांनाच मान असतो आंब्याच्या झाडाचे बोलणे ऐकून बांबूचे झाड गप्प बसले झाड काहीही बोलत नाही हे पाहून आंब्याच्या झाडाला खूप राग आला व ते म्हणाले तुला ऐकू येत नाही का माझ्या प्रश्नाचं उत्तर दे यावर बांबूचे झाड म्हणाले मी काय बोलू तू तर माझ्यापेक्षा जास्त मजबूत आहेस बघा मुलांनो आंब्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत बांबूचे झाड म्हणाले मी ते करू शकत नाही का करू शकत नाही कारण मी खूप लहान आहे आणि आं बांबूचं झाड लहान आहे असं म्हटल्यावर आंब्याचं झाड परत त्याला प्रश्न विचारतो की तुझ्यात काही हिंमत नाही का म्हणजे का? तुझ्यात काही धाडस नाही आहे का या जगात ज्यांच्याकडे हिंमत असते म्हणजे ज्याच्याकडे धाडस असते शक्ती असते त्यांनाच मान असतो आता आंब्याच्या झाडाचं हे बोलणं ऐकून बांबूचं झाड गप्प बसलेलं होतं आता गप्प बसलेलं बांबूचं झाड काहीही बोलत नाही हे बघितलं आणि आंब्याच्या झाडाला खूप राग आला म्हणजे खूप क्रोध आला त्याला आणि ते काय म्हणालं ते परत आंब्याच्या झाडांनी परत बांबूच्या झाडाला प्रश्न विचारला की तुला ऐकू येत नाही का माझ्या प्रश्नाचं उत्तर दे यावर बांबूचे झाड म्हणाले काय म्हणाले की मी काय बोलू तू माझ्यापेक्षा जास्त मजबूत आहेस म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तू स्ट्रॉंग आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव जर वारा वेगाने वाहू लागला तर तो नुकसान करू शकतो आणि जर तो खूप वेगाने वाहू लागला तर त्याचा आदर केला पाहिजे नाहीतर बांबूचे झाड बोलतच होते तेवढ्यात आंब्याचे झाड रागाने म्हणाले वारा कितीही वेगाने वाहू दे त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही त्याच वेळेस मंद वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने आंबा व वा बांबूच्या झाडाचे संभाषण ऐकले आंब्याच्या झाडाला खूप गर्व झाला आहे त्याला धडा शिकवायलाच हवा असा विचार करून वारा वेगाने वाहू लागला थोड्या वेळाने तो आणखी वेगाने वाहू लागला जमिनीवरचा कचरा पाणीही वाऱ्याबरोबर वाहू लागली बांबूचे झाड वाऱ्याच्या दिशेने थोडे झुकले मात्र याचा आंब्याच्या झाडावर काहीही परिणाम झाला नाही आता वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने वादळाचे रूप घेतले होते बांबूचे झाड तर जमिनीला समांतर झुकले होते आंब्याच्या झाडाने वादळाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु या प्रयत्नात आंब्याच्या झाडाची जमिनीत खोलवर गेलेली मुळे तुटली व आंब्याचे विशाल झाड जमिनीवर कोसळले जमिनीवर आंब्याचे झाड पडलेले पाहून बांबूच्या झाडाला दुःख झाले ते मनातल्या मनात विचार करत होते जर आंब्याच्या झाडाने माझे ऐकले असते आणि वाऱ्याचा आदर केला असता तर हे झाले नसते परंतु जे झाले ते बरे झाले आंब्याचे झाड खूपच गर्विष्ट होते गर्वाचे घर गर नेहमीच खाली असते बघा मुलांनो बांबूचे झाड जाड़, आंब्याच्या झाडाला म्हणाले की तू मजबूत आहेस शक्तिशाली आहेस पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव ती म्हणजे काय की जर वारा वेगाने म्हणजे गतीने जोराने वाहू लागला तर तो आपल्याला नुकसान करू शकतो आणि जर तो खूप वेगाने वाहू लागला तर आपण त्याचा आदर केला पाहिजे नाही तर असं म्हणतच होता तेवढ्यात काय झालं की आंब्याचे झाड रागाने म्हणजेच क्रोधाने म्हणाले काय म्हणाले क्रोधाने की वारा कितीही वेगाने वाहू दे म्हणजे त्याची गती कितीही असू दे त्या गतीचा त्याच्या वेगाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही बघा मुलांनो त्याच वेळेस मंद म्हणजेच हळूहळू वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने आंबा व बांबूच्या झाडाचे संभाषण ऐकले आंब्याच्या झाडाला खूप गर्व झाला आहे आणि त्याला धडा शिकवायलाच पाहिजे असा विचार करून वारा वेगाने वाहू लागला थोड्या वेळाने काय झालं की वे जो वारा होता त्याने त्याचा वेग आणखी वाढवला आणि जमिनीवरचा कचरा पाने त्या वाऱ्याबरोबर वाहू लागली आता या वाऱ्याच्या गती आणि दिशेनुसार जे बांबूचं झाड होतं ते हलायचं आणि त्या वाऱ्याच्या गती आणि दिशेप्रमाणे ते डोलायचं पण आंब्याच्या झाडावर याचा काहीही परिणाम झाला नाही आतापर्यंत जो वारा हळूहळू वाहत होता मंद वेगाने वाहत होता त्या वा वाऱ्याने आता वादळाचे रूप घेतले आणि वादळाचं रूप घेतल्यानंतर बांबूचं जे झाड होतं ते जमिनीला समांतर झुकत होतं समांतर म्हणजे काय की समान म्हणजे जमिनीवर जमिनीप्रमाणे वाकत होते आंब्याच्या झाडाने वादळाला थांबविण्याचा खूप प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये काय झालं की आंब्याच्या झाडाची जी जमिनीत खोलवर रुजलेली मुळं होती ती मुळे तुटली आणि आंब्याचं जे विशाल झाड होतं ते जमिनीवर कोसळलं आणि कोसळल्यानंतर बांबूच्या झाडाला ते दिसलं पण त्याला ते पाहून खूप दुःख झालं आणि ते मनातल्या मनात विचार करत होते जर आंब्याच्या झाडाने माझे ऐकले असते आणि वाऱ्याचा आदर केला असता तर हे झाले असते का अर्थातच मुलांना हे झाले नसते आता बांबूचे झाड म्हणत आहे की जे झाले ते बरे झाले कारण आंब्याचे झाड खूप गर्विष्ट झाले होते त्याला खूप अहंकार आला होता आणि गर्वाचे घर गर नेहमीच खाली असते हे मग आपल्याला इथून दिसून येते चला तर मग या पाठात आपण काय शिकलो हे पाहूयात म्हणजेच अध्ययन निष्पत्तीकडे वळूयात नंबर एक नेहमी सगळ्यांचा आदर करावा ही भावना जागृत होते नंबर दोन गर्व करणे वाईट असते हे समजते नंबर तीन गर्वाचे घर गर खाली असते ही म्हण समजून घेतात आणि नंबर चार दोन झाडांच्या वर्तणुकीतून म्हणजेच संभाषणातून माणसा माणसांमधला फरक लक्षात घेतात अध्ययन निष्पत्तीनंतर आपण आता कठीण शब्दांकडे वळूयात नंबर एक फांद्यांची नंबर दोन सर्वत्र नंबर तीन लवचिक नंबर चार आज्ञाधारक नंबर पाच हिम्मत नंबर सहा शक्तिशाली नंबर सात परिणाम नंबर आठ संभाषण नंबर नऊ समांतर नंबर दहा प्रयत्न नंबर अकरा गर्विष्ट नंबर बारा वाऱ्याचा चला तर मग आता शब्दार्थ पाहूयात नंबर एक गर्व गर्व म्हणजे प्राईड नंबर दोन मंद मंद म्हणजे स्लो नंबर तीन हिंमत हिंमत म्हणजे करेज नंबर चार गती गती म्हणजे स्पीड नंबर पाच आज्ञाधारक आज्ञाधारक म्हणजे ओबिडियंट नंबर सहा राग राग म्हणजे अँगर नंबर सात कोसळणे कोसळणे म्हणजे टुकोलॅप्स नंबर आठ नुकसान नुकसान म्हणजे लॉस शब्दार्थांनंतर आपण आता स्वाध्यायाकडे बोलूयात बघा मुलांनो सुरुवातीला तुम्हाला पाठ वाचायचा आहे आणि आपल्या वहीत प्रश्न क्रमांक एक कोण कौन कोणास म्हणाले उत्तरांसहित लिहायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्य वाचा व ती आंबा की बांबूच्या झाडाशी संबंधित आहेत ते लिहा हे तुम्हाला तुमच्या वहीत सोडवायचं आहे धन्यवाद